आजचा विषय अर्थसाक्षरता वाढवणारा आणि तुमच्या माहितीमध्ये मोलाची भर टाकणारा सुद्धा तुम्ही घेतलेलं कर्ज महाग होणार की स्वस्त होणार हे तुम्ही ज्या बँकेचं कर्ज घेतलेलं आहे ती बँक नाही ठरवत तर मग कोण ठरवतं असा प्रश्न पडला असेल हे ठरवतं आर बी आय वेगवेगळे निर्णय योग्य वेळी घेऊन आय तुमच्या कर्जाचा व्याजाचा दर ठरवत असतं आणि आज आपण माहिती घेणार आहोत ती नेमक्या याच मुद्द्यांची नमस्कार मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सर्वप्रथम कर्ज किंवा पैसा स्वस्त असणार की महाग असणार हे ठरतं कशावरती हे समजून घेऊयात पैसा स्वस्त असेल किंवा महाग असेल हे ठरतं त्याच्या व्याजाच्या दरावरती जर का व्याजदर जास्त असेल याचा अर्थ पैसा महाग होतो आणि जर का व्याजदर कमी असेल तर पैसा स्वस्त होतो याचमुळे व्याजदराला मेंटेन करणं हे तुमच्या आमच्यासाठी उद्योगधंद्यांसाठी आणि पर्यायाने देशासाठी फार महत्वाचे व्याजदर हा महागाई आटोक्यात आणण्यासाठी कमी जास्त होत असतो किंवा कमी जास्त केला जातो मग तुम्हाला प्रश्न असा पडला असेल की मग महागाई वाढते का मार्केटमध्ये मा जर का पैसा मुबलक प्रमाणात उपलब्ध झाला तसेच जर का पैशांचा सुळसुळाट झाला तर महागाई वाढत असते तुम्हाला वेतन आयोग लागू झाला तेव्हाचे दिवस आठवत असतील वेतन आयोग लागू झाला आणि अचानकच मार्केटमध्ये सर्व वस्तूंचे रेट वाढलेले तुम्हाला आठवत असतील मग अशा वेळेस पैशांचा फ्लो कमी करण्यासाठी व्याजदर वाढवले जातात आणि महागाई जी आहे ती आटोक्यात ठेवली जाते आता या व्याजदरासाठी सी आर आर कॅश रिझर्व रेशो स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट हे खूप मोठे घटक असतात यातला आज आपण बघणार आहोत रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट आणि यापूर्वी थोडीशी पार्श्वभूमी बघून घेऊया की ह्याची चर्चा का करतोय आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक आठ फेब्रुवारीपासून सुरू होती आणि आज त्यांचे चलनविषयक धोरण जाहीर झाले या धोरणामध्ये त्यांनी सलग दहाव्यांदा काहीही बदल केलेला नाहीये आणि सध्या रेपो रेट आहे चार टक्के आणि रिव्हर्स रेपो रेट आहे तीन पॉईंट तीन पाच टक्के यापूर्वी बावीस मे दोन हजार वीस ला रेपो आणि रिव्हर्स रेपो रेट त्यांनी बदललेले होते महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी आर बी आय हे रेट वाढवू शकते असा एक अंदाज होता परंतु तसं काही घडलेलं नाहीये जर का तसं झालं असतं म्हणजे जर का रेपो रेट वाढवला असता तर तुम्ही आम्ही जे कर्ज घेतो ते कर्ज महाग झालं असतं कसं तेही समजून सांगतो आर ही मध्यवर्ती बँक आहे ही बँक जी आहे ही तुम्हाला आम्हाला कर्ज देते का हो तर नाही देत ही बँक तुम्हाला आम्हाला कर्ज देत नाही मग ह्या बँकेचं काम काय आहे तर या बँकेचं काम आहे पॉलिसी म्हणजेच धोरण ठरवणं मग धोरण कोणतं तर मॉनेटरी मॉनेटरी म्हणजेच काय मनी मनी म्हणजेच काय तर चलन आणि चलन म्हणूनच चलनविषयक धोरण हे समजून घ्या आणि याच धोरणामध्ये ठरतं की पैसा स्वस्त असेल की महाग असेल सी आर आर आणि एस एल आर जे आहे याच्यासाठी आपण एखादा दुसरा व्हिडिओ बनवूयात आज सांगणार आहे ते रेपो विषयी आणि रिव्हर्स रेपो विषयी रेपोचा फुलफॉर्म जर का बघितला तर लक्षात येईल रेपो म्हणजेच रिपर्चेस ऑब्लिगेशन म्हणून त्याला रेपो असं म्हणतात बँकेचं कार्य कसं चालतं बँकेमध्ये दोन मार्गांनी पैसे येतात बघा एक आहे तुमची एफ डी आणि दुसरं जे आहे ते तुमचं सेविंग मध्ये येणारे पैसे मग बँक काय करते याच पैशातून बाहेर कर्ज देत असते आणि ऍसेट निर्माण करत असते पण कधी कधी वेळ अशी येते की बँकेला हे तुम्ही आम्ही जे बँकेमध्ये पैसे भरलेले आहेत एफ डीच्या रूपाने म्हणा किंवा सेविंगच्या रूपाने भरलेले पैसे किंवा बँकेने ॲसेटद्वारे कमवलेले हो पैसे हे पैसे पुरत नाहीत आणि बँकेला अजून पैसे हवे असतात मार्केटमध्ये फिरवण्यासाठी मग अशा वेळेस बँक आर बी आयकडे जाते कशासाठी तर लोन घेण्यासाठी मग आर बी आय काय म्हणतं कुठल्याही बँकेकडे गेलात जर का लोन घ्यायचा आहे काही ना काही गहाण ठेवावंच लागणार आहे मा तन्ना काई मग आर बी आयसुद्धा त्यांना काय म्हणते लोन देतो पण तुम्हाला काहीतरी गहाण ठेवावं लागेल मग बँक आर बी आयकडे त्यांच्याजवळ असलेल्या गव्हर्मेंट सिक्युरिटीज ज्या आहेत त्या गहाण ठेवते आणि लोन घेते गव्हर्नमेंट सिक्युरिटीज बँकेकडे असतातच मुळामध्ये लास्ट मिनिटला लोन घेण्यासाठी जसं तुम्ही आम्ही सोनं घेऊन ठेवतो हो ऐन वेळेला कामात येईल म्हणून तसंच तस बँक गव्हर्नमेंट सिक्युरिटीज घेऊन ठेवत हो असतं मग गव्हर्नमेंट सिक्युरिटीज एकदा आरबीआय कडे जमा झाल्या किंवा आरबीआय त्यांना पैसे ट्रान्सफर करते परंतु आरबीआय या सिक्युरिटीज घेऊन करणार तरी काय त्याच्यामुळं आर बी पैसे देतानाच बँकेवरती असं बंधन घालते की या सिक्युरिटीज तुम्हाला काही काळानंतर परत घ्याव्या लागतील आणि जे पैसे तुम्ही घेतलेले आहेत हे पैसे व्याज त्याच्यावरती ऍड करून आम्हाला रिटर्न करावे लागतील याच्यामुळेच ह्याला रीपर्चेस ऑब्लिगेशन अर्थातच रेपो असं म्हणलं जातं आता हे लोन जे आहे हे मुळामध्ये असतच शॉर्ट टर्म हे इथं समजून घ्या मग मार्केटमध्ये सुद्धा बँक हे पैसे ज्यावेळेस फिरवते त्याच्यातून बँक काय करत असते जर का त्यांनी चार टक्क्यांनी हे पैसे रिझर्व्ह बँकेकडून घेतलेले आहेत तर ते त्याच्यावरती अधिक व्याज लावतात आणि त्यांचा जो आहे नफा कमवत असतात आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल मग ह्या रेपो मुळे तुमच्या आमच्या आयुष्यावरती नेमका काय परिणाम पडलाय जर का आजच्या दिवशी रिझर्व्ह बँकेने हा रेपो रेट वाढवला असता चार टक्क्यांवरून जर का साडेचार टक्के केला असता तर बँकेने सुद्धा तुम्हाला आम्हाला कर्ज देताना व्याजाचा दर हा वाढवला असता कारण की बँकेकडे अजून व्याज द्यावं लागलं असतं आणि अजून व्याज जर का बँकेला द्यावं लागतंय तर ते तुमच्या आमच्याकडूनच ते अधिकचं व्याज वसूल करणार हे समजून घ्या आणि जर का रिझर्व्ह बँकेने चार टक्क्याच्या ऐवजी रेपो रेट जर का दोन टक्के केला असता म्हणजे कमी केला असता तर मग बँकेला द्यावं लागणारं व्याज जे आहे हे कमी झालं असतं आणि अर्थातच तुम्हाला आम्हाला देखील बँकेला कमी व्याज द्यावं लागलं असतं म्हणजेच काय झालं असतं पैसा स्वस्त झाला असता पण आजच्या दिवशी महागाई आटोक्यात ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने या रेपो रेटमध्ये कोणत्याही पद्धतीचा दिलासा दिलेला नाहीये आता येऊयात रिव्हर्स रेपोकडे आता इथं काय आहे बँकेजवळचा पैसा जो आहे पडू नये बँकेजवळ कुणीही उद्योजक म्हणा मोठमोठे जे माणसं आहेत ते लोन घ्यायला पुढे येत नाहीयेत मग अशा वेळेस आरबीआयला ही बँक रिक्वेस्ट करते की आमच्याजवळ असे असे पैसे पडून आहेत हे, हे पैसे काय करा तुम्ही घ्या आणि तेवढंच आम्हाला त्याच्यावरती थोडंफार प्रमाणात व्याज मिळत राहील मग बँक असा विचार का करते तर पॉकेट टॅक्स देण्यापेक्षा हे बरं आहे थोडंफार का होईना व्याज मिळेल म्हणून बँक असं करते आता अजून एक नवीन प्रश्न उभा राहिला पॉकेट टॅक्स म्हणजे काय आता असं समजू की मी माझ्या खिशामध्ये मा दोन हजार रुपयाची नोट ठेवली आणि हा शर्ट तसाच अडकवून ठेवला मधल्या काळामध्ये मी गावाला गेलो आणि वर्षभर गावावरून आलोच नाही आणि गावावरून आल्यानंतर मी बघितलं शर्टामध्ये दोन हजार रुपयाची नोट आहे तशीच आहे असं नाही होणार की दोन हजार रुपयाचे दोन हजार दहा रुपये होतील दहा रुपयाची एक्स्ट्रा नोट येईल का खिशामध्ये असं होणार नाही पण जर का मी हेच दोन हजार रुपये माझ्या बँकेमध्ये जर का ठेवले असते तर नक्कीच त्याच्यावरती रुपयाचं वर्षभरामध्ये व्याज नक्कीच जमा झालं असतं याचा अर्थ झाला काय माझं ते एक दोन रुपयाचं नुकसान जे झालेलं आहे तो पॉकेट टॅक्स आहे म्हणजे मी अप्रत्यक्षरित्या हा टॅक्स दिलेला आहे बँक तसं होऊ नये म्हणून काय करत असते त्यांच्याजवळ असलेले जे पैसे त्यांच्याकडे सध्या कोणीही ग्राहक नाही म्हणून आरबीआयकडे देत असते आणि त्याच्यातून थोड्याफार प्रमाणामध्ये व्याज मिळवत असते परंतु एक लक्षात घ्या रेपो रेट हा नेहमीच रिव्हर्स पेक्षा मोठाच असतो आता शौर्ट तर्म, शौर्ट तर्म अस्तो, बैंक हे शॉर्ट टर्म शॉर्ट टर्म म्हणजे किती शॉर्ट टर्म असतं तर चौदा दिवसांपेक्षा हा पिरियड कमी असतो आणि रिव्हर्स रेपोच्या केसमध्ये सुद्धा रिझर्व्ह बँक त्या बँकेला हेच सांगते की तुम्हाला हे पैसे रिटर्न घ्यावे लागणार आहेत आम्ही जास्त दिवस हे पैसे स्वतःजवळ ठेवणार नाहीये आता येऊयात मूळ जो शब्द आला होता तो म्हणजे चलनविषयक धोरण याच्याकडे आता हे चलनविषयक धोरण समिती जी आहे या समितीचे अध्यक्ष असतात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आणि या समितीची वर्षातून चार वेळा मिटिंग होत असते म्हणजे प्रत्येक क्वार्टरला त्यांची मिटिंग होते आणि जो काही निर्णय आहे तो ते जाहीर करत असतात जसं त्यांनी सध्या रेपो आणि रिव्हर्स रेपो विषयी सांगितले या कमिटीमध्ये मेंबर असतात सहा पूर्वी या सहाच्या सहा मेंबर जे आहेत हे रिझर्व्ह वाले होते आता याच्यामध्ये तीन मेंबर हे चे असतात आणि तीन मेंबर जे आहेत हे गव्हर्नमेंटने नामनिर्देशित केलेले असतात आता ते कशासाठी तेही सांगतो चलनविषयक धोरणामुळे मी तुम्हाला मगाशी जसं सांगितलं पैसा स्वस्त की महाग हे ठरत असतं म्हणजेच व्याजदर काय असेल हे ठरत असतं हे सांगतंय कोण किंवा हे ठरवतंय कोण तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रिझर्व्ह बँक इंडियाच्या धोरणामुळे किंवा त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे जर का व्याजाचा दर वाढतोय तर सर्व जनता जी आहे सामान्य नागरिक जे आहे ते रिझर्व्ह बँकेला बोल लावतील का सरकारला बोल लावतील अर्थातच सरकारला बोल लावणार मग असा मुद्दा समोर येत होता ज्या धोरणामध्ये सरकारचा काहीच हस्तक्षेप नाहीये तर त्याच्यासाठी सरकारने बोल का ऐकावे म्हणून मग त्याची पुढे परिणिती अशी झाली की आता त्याच्या त्या तेच समितीमध्ये तीन मेंबर हे रिझर्व्ह बँकेचे आहेत आणि तीन मेंबर जे आहेत हे, हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने नामनिर्देशित केलेले असतात आणि ज्या वेळेस यांना निर्णय घ्यायचा असतो हो तो बहुमताने घ्यावा हो लागतो हो। आणि जर का मतांची बरोबरी झाली तर मग अशा वेळेस गव्हर्नर जे आहेत हे कास्टिंग वोट देत असतात आता शेवट्याकडे येताना इतकंच की रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट यांच्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही त्याच्यामुळे व्याजदर जे आहेत जैसे थे राहतील भीती ही होती की व्याजदर वाढतील की काय त्याच्यामुळे जर का तुमचा प्लॅन असेल येणाऱ्या काळामध्ये काही का खरेदी करावं वा, वाहन म्हणा किंवा घर म्हणा हे खरेदी करायचं असेल तर व्याजदर सध्या तरी जैसे थे आहे त्याच्यामुळं तुमच्या खिशाला जास्त काही कात्री लागणार नाहीये हे समजून घ्या इतकंच आजच्या ह्या एपिसोडमधून तर तुम्हाला आपली आजची ही माहिती कशी वाटली हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अजून काही प्रश्न असतील तर ते देखील कमेंट बॉक्समध्ये दे नक्की तुम्ही विचारू शकता तोपर्यंत बोल भिडू या आपल्या युट्यूब चॅनलचे सर्व व्हिडिओज लाईक करा आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद